सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. तुकोबारायचं नुसतं नाव जरी घेतलं ना महाराज तरी काय होतं माहितीये का, तर का थरा थरा कापतो. मग कोरोना काय येणार आहे महाराज, इथं कोरोना येऊ शकत नाहीत. मला सांगायचं हे होतं की अशा या भयान वातावरणामध्ये सुद्धा सुंदर असा हा उपक्रम चालू आहे, नाम सप्ताह चालू आहे महाराज. मग साधकाने प्रश्न केला जगद्गुरु तुकोबारायला की महाराज परमार्थ तर तुमचाही चालू आहे आणि परमार्थ आमचा सुद्धा चालू आहे, पण आपल्याकडे पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबारायकडे पाहिलं ना, तर एक महत्वाचा बदल असा आहे की साधकाने जगद्गुरु तुकोबारायला सांगितलं की महाराज तुमच्याकडे जर पाहिलं तर तुमचा चेहरा सतत समाधानी दिसतो, तुमचा चेहरा सतत आनंदी दिसतो, तुमच्या चित्तात सतत समाधान आहे. आपल्या जीवनामध्ये समाधान आहे का महाराज? हा खरं सांगा बरं, तुम्ही उगाच माणसाला विचारून पाहा ना कसं काय चाललंय. होय बापू कसं काय चाललं? आबा बरं चाललंय. मंत्री बरं चाललंय. खरं सांगा बरं चाललंय का? हा ऊस तोडायला, ऊस तोडायला एकरी 7,000 घेतली, कस काय चाललंय? 7,000 त्याला बरं वाटतं का? पण तरी माणूस काय म्हणतोय, बरं चाललंय. सरके उपटून टाकली आणि शेजाऱ्यांनी ठेवली, उपटी येणे उपटिली शेजाऱ्यांनी ठेवली, त्याला 10 क्विंटल कापूस झाला. ज्याची उपटली ना त्याला विचारा कस काय चाललंय. बरं चाललं ते म्हणतो बरं चाललंय. विचारून पाहा तुम्ही त्यांना हे आपल्या मनाला. हा आपलं फक्त बरं चाललंय महाराज. खरं सांगा अंतकरणात बरं आहे का? अजाबात बरं नाही, अजाबात बरं चाललेलं नसतं महाराज, पण आपण फक्त म्हणतो बरं चाललंय. 8 महिने झाले कीर्तन बंद झालते, 2 महिन्यापूर्वी सुरू झाले पुन्हा बंद झाले. काळे महाराज कस काय चाललंय? बरं बापू बरं चाललंय. कस काय चाललंय? बरं चाललंय. बरं फक्त बरं चाललंय, खरंच कोणाचं बरं चाललेलं नसतं ना महाराज. कोणाच बरं चाललेलं नसतं, पण माणसं काय म्हणते. पण साधकाने प्रश्न विचारला, हो महाराज आम्ही नुसतं म्हणतात बरं चाललो, पण तुमच्याकडे जर पाहिलं ना तर तुमचा चेहरा समाधानी दिसतो, आनंदी दिसतो, तुमच्या चेहऱ्यावर सतत समाधान दिसतं, परमार्थ तुमचा चालू आहे आणि परमार्थ आमचा चालू आहे. कारण काय आहे महाराज? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा हो परमार्थ तुमचाही चालू आहे, परमार्थ माझाही चालू आहे, पण मी जसा परमार्थ केला, जसा देवाला शरण गेलो, तसे तुम्ही कधी देवाला शरण जात नाही. जर तुम्हाला समाधान आनंद सुख पाहिजे असेल ना, जसं मी शरण गेलो तसं तुम्ही शरण जायचं. जगद्गुरु तुकोबाराचं एक प्रमाण पहा. आदेह समर्पी जे देवा गेलो, जशी देवाची भक्ती केली, जसा देवाला शरण गेलो ना तसं तुम्ही जा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आ देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका मने आनंद. तुकोबारायने सांगितलं परमार्थ देवाकडे जर गेलात ना तर सर्व देहाने सर्व इंद्रियाने सर्व अंगाने काय करायचं, देवाची काय करायची, शरणागती करायची, पण करत असताना कशी करायची तर सर्व भावाने करायची महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. Oh
सुख आणि समाधान प्रत्येकाला पाहिजे महाराज. काय पाहिजे प्रत्येकाला? सुख आणि समाधान पाहिजे. प्रत्येकाला प्राप्त होत नाही. परमार्थ खूप चालू आहेत, सप्ते चालू आहेत, पंढरपूरच्या वाऱ्या, पैठणच्या वाऱ्या सर्व चालू आहेत, पण सुख नाही मिळत महाराज. कारण हे सर्व करत असताना जी अंतकरण आणि अंतकरण हे देवाकडं नसतं महाराज. अंतकरण देवाकडं नसतं. शेळी मिळेल लोक पंढरपूरची वारी बंद करतील. नाही, मी त्यावेळेस पंढरपूरला गेलो ना, आमची घरी शेळी मिली होती, मी तेव्हापासून पंढरपूरला चालू. असं नसतं महाराज, असं नसतं. असं आपला परमार्थ आहे. आपला परमार्थाला काय बघायचं महाराज? म्हणून आपण जर सुख समाधान जर आपल्याला प्रत्येकाला पाहिजे असेल ना, तर काय केलं पाहिजे? देवाकडे गेलं पाहिजे. कारण परमात्म्याव्यतिरिक्त या जगामध्ये सर्वच दुःख आहे महाराज. सर्वच कसे आहेत? दुःख स्वरूपाचे. येरती माईके दुःखाची, दुःखाची जनती नाही आदि अंत्य अंत अवसानी. या जगात परमात्म्याव्यतिरिक्त सर्व दुःख रूप आहेत. फक्त परमात्मा कसा आहे? सुखरूप आहेत महाराज. परमात्मा परमात्म्यासारखं या जगामध्ये दुसरी गोष्ट सुखरूप नाही. महाराज एक ठिकाणी म्हणतात पहा, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंग, सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विठीवर, सुखरूप ऐसा दुजा कोणी साधुजा कोण सांगा, सुखरूप 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 ऐसा दुजा कोणी सांगा, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. या जगात परमात्म्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट सुखरूप नाही महाराज. परमात्म्या व्यतिरिक्त या जगात दुसरी कुठलीही गोष्ट सुखरूप नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्हाला सुख समाधान जर पाहिजे असेल ना, तर एक काम करा. काय करा? त्या परमात्म्याला शरण जा. परंतु जात असताना कसं जायचं? तर सर्व भावाने. कसं जायचं? सर्व भाव. कारण परमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना काय असलं पाहिजे साधकाकडं? भाव असणं महत्वाचं आहे. भाव. कारण भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडं पाहत असताना भक्ताचं काहीच पाहत नाही. भक्ताची जात पाहत नाही, भक्ताचं कर्म पाहत नाही, भक्ताचं ज्ञान पाहत नाही, भक्ताचं काहीच पाहत नाही महाराज. फक्त काय पाहतो? भाव पाहतो. म्हणून महाराज एक ठिकाणी म्हणतात पा, आंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे पाहत असताना काय पाहतो? फक्त भाव. म्हणून देवाकडे जात असताना कसं जायचं? सर्व भावे देवाशी. सर्व भावाने जर जीव देवाकडे गेला ना, तर तो परमात्मा प्रत्येकाच्या पाठीमाग दुःखरूपी जन्म मरणाचा जो संसार आहे ना, त्याचं निवारण करतो महाराज. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, भवदूस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, हे तो हा उतरील पार, तो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की एकदा का तुम्ही देवाला शरण गेलात, सर्व भावाने जर गेलात ना, तर तो परमात्मा प्रत्येकाच्या पाठीमागे असलेला जो जन्म मरणाचा संसार आहे. आपल्याला संसार म्हणजे काय हे कळत नाही. आपण संसार कशाला म्हणतो? वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य, आपण याला संसार म्हणतो महाराज. पण शंकराचार्य संत महात्म्याला संसार म्हणत नाहीत. शंकराचार्य संसाराची व्याख्या करताना म्हणतात की पुनरपि जननम पुरणपि मरणम पुनरपि जननी जठरेशेनम, हे संसारे खल दुस्तारे कृपया पाहे पाहे मुरारे भज गोविंदम.
भज गोविंदम भज गोविंदम मूढमते जन्मायचे मरायचे जन्मायचे मरायचे खऱ्या अर्थाने याला संसार म्हणतात. आणि जन्म मरण हे सुखाचं नाही महाराज, हे कसं आहे दुःख रूपे, याला संसार म्हटलेलं आहे. हा याला संसार ठिकठिकाणी संतांचे प्रमाण आहेत. पहा जगद्गुरु तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, कुठलेही संत पहा, प्रत्येक संतांनी संसाराला कसं म्हटलेलं आहे दुःखाचं आहे. हा संसार दुःख मूळ सौकडे विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ. कमना मी शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ, धर्म जाऊ सदैवाचा जे बापर उपकारी हो. याला संसार म्हणतात. आता तुम्ही पहा, आम्ही याला चाल जरी म्हणलो ना त्या चालीला येऊळावं लागतं, त्याला काय लागतं असं संसार दुःख मूळ ते येवळलं तरच मनाला गोड लागतं. बरं का, हे बंकट स्वामीच्या चाली आहेत. ह्या चाली कोणाच्या आहेत, हे आमच्या नाही, आताच्या चाली नाही महाराज, हे कोणाच्या, हे बंकट स्वामीच्या चाली आहेत. अभंग तशी चाल, संसार दुःखाचा आहे. दुःख दुःख म्हणजे नुसतं येवळ नाही महाराज, संसारात काय दुःख झालं की माणूस येवळत असतो, तसं या चालीला सुद्धा येवळलं तरच गोड लागतं. कारण हे चालच कशाची आहे, दुःखाची, दुःखाची आणि संसाराची. म्हणून मी सांगतो तुम्हाला याच्याकरता की हा संसार दुःखाचा आहे महाराज. जन्म काय सोपं आहे का महाराज? महाराज म्हणतात काय सांगू गर्भीची याता ना, मज भोगिता नारायणा मऊ समळ मूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. आईच्या उदरामध्ये असताना दुःख आहे. ती मदालासा एकच माता होऊन गेली महाराज आतापर्यंत या जगामध्ये, तिचं नाव मदालासा आहे. तिचं नाव काय? मदालासा. ज्या मदालासाने आपल्या बाळाला पाळण्यात उपदेश केला. कुठं? पाळण्यात. पाळण्यामध्ये ते मुलं टाकायचे आणि त्या मुलाला झोका देत देत गाणे म्हणायचे. कोणी? मदालासाने. गाणे आत्ताच्या सारखे नव्हत्या. आत्ताचे काय गाणे आहेत का महाराज? हे माता अहो आता गाणेच राहिले नाही म्हणा. झोक्यात टाकून निसते कुत्रे हाड, कुत्र्या येऊ आणि झोप. याच्या पुढचे गाणे तुम्हाला येतच नाहीत, मला माहिती ना. हा याच्या पुढचे गाणे तुम्हाला येत नाहीत. पण ती मदालासा त्या बाळाला पाळण्यात टाकायची आणि झोका देत देत गाणे म्हणायच्या की बाळा या संसारात येऊ नको, हा संसार खूप दुःखाचा आहे. कोण म्हणायचे? आमच्या ज्ञानोबराईची आई येते. कोण? मदालासा. ती झोका देता देता म्हणायचे बाळा ऐक की या जगामध्ये असे काही राजे होऊन गेले, असे काही राजे होऊन गेले की त्यांच्या घरी सर्वच होतं, पण त्यांनी हे सर्व सोडलं आणि कुठे गेले? राज्य सोडून गेले. थोडे ते काय वेडे म्हणावे? ती मदालासा आपल्या बाळाला सांगायची की बाळा अरे हे सर्व सोडून ते कुठे गेले? वनामध्ये गेले. मग त्यांना काय वेडं म्हणायचं का? म्हणजे हा संसार दुःखाचा आहे. कसा दुःखाचा आहे? ती मदालासा आपल्या बाळाला समजून सांगायची महाराज. आपल्या बाळाला तिचं प्रमाण खूप सुंदर आहेत महाराज, आहे का ना? तुम्ही ऐकले असतील कधी कीर्तनामध्ये की ती मदालासा आपल्या बाळाला म्हणायचे बाळा ऐक अरे ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सोडून योग कासा या शिवीती. विठाला 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 अठरा भार वनस्पती फुले फळ फुले फळे ओळती. अठरा भार वनस्पती फुले फळे ओळती बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोणी या योग कासया शिवीती. परिये गे मदालासा सोमजो जोर बाळा, परिये गे मदालासा सोमजो जोर बाळा. अशी ती मदालासा गाणे म्हणायचे महाराज. नवमास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मानाड कली. आकांतू ते जननी ये दुखे ध्याय मोकली, स्मरे त्या हरिहरा ध्याय कृष्ण जन्माऊली. परिये दे मदालासा सोमजो जोर बाळा. असे गाणे म्हणायचे महाराज. ती त्या मुलाला झोका देते गाणे नाही, ती त्यांना उपदेश करायची की बाळा या संसारात काही खरं नाही, हे जुनं आहे महाराज. आता आता गाणेच राहिले नाही महाराज. जुन्या काळामध्ये हे जुने बाबा असतील ना, त्यांना एक कविता होती बा. या झोपडीत माझ्या भूमीवरी होती ना, होती का तुम्हाला? होती का?
आबाला होती, तुम्हाला होती, तुम्हाला होती, अशीच होती ना। या झोपडीत माझ्या भूमीवरे पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे। या झोपडीत माझ्या अशी कविता होत्या। आता ह्या कवितेवर मी एक कविता तयार केली। आता झोपड्याच नाही राहिल्या महाराज, मग आता बंगले झाले, मग मी त्याच्यावर एक कविता केली। कशी सांगतो? या बंगल्यात माझ्या फरसेवरे पडावे, स्लॅपकडे पहावे, मनक्यात गॅप व्हावे। या बंगल्यात माझ्या। आता जुन्या कविता, आता काय कविता राहिल्या का महाराज? मला सुद्धा एक सुंदर कविता होती शाळेत शिकत असताना। आगे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे। गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे। ह्या कवितेतून, यातून काहीतरी घेता यायचं महाराज। आता काय घेण्यासारखं? माझी मुलगी पहिलीला आहे, मला वाटतं नर्सरी काहीतरी एल के जी जाते ती पा, तिला कविता आहे। जॉनी जॉनी, यस पप्पा, यस पप्पा, माणसं लगेच म्हणले तिकून यस पप्पा, इटिंग शुगर, टेलिंग लाईन, काहीच नाही, हा हा, काय याच्यात, काय याच्यात, हा हा, म्हणजे काय भूताचा, हा भूताचा प्रकार आहे महाराज, हा हा, हो हे आपण नाही का, मला सांगतोय मी याच्याकरता तुम्हाला की जुन्या चाली, जुने गाणे, जुने गीतं, जुन्या कविता हे काहीतरी द्यायची आपल्याला। पण आता तसं राहिलं नाही महाराज, तसं राहिलं नाही। मी सांगतो होतो तुम्हाला याच्याकरता, हा संसार दुःखाचा आहे। हा जन्मताने दुःख, म्हातारपणामध्ये दुःख। नाथ महाराज सांगतात, म्हातारपणी थेटे पडसा खोकला, हात कपाळाला लावून बैसे, किंवा मज नाही हात पाय, डोळा पडलेली झापड, कर्ण हे बधिर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळा, आणि शिंबूड श्वाना परिगती झाली, अवघे करती पाठराव तुमच्या, अवघे करती निस्त पाटे महाराज, डोक्यात कोणाच्याच बसत नाही, हाड हाड कोणाला म्हणते तुम्हाला माहिती कुत्र्याला। अशी म्हातारपणाची अवस्था आहे, म्हणजे म्हातारपणात दुःख, जन्माला येताना दुःख, तारुण्यात सुख आहे का? तारुण्यात सुख नाही महाराज। विशेष येऊन कोण तृप्त झाला, इंदने निमाला अग्नि कोठे, तारुण्यात सुख नाही, म्हातारपणात सुख नाही। मग मरताना, मरताना सुख आहे का? मरताना तर अजाबात सुख नसतं महाराज। मरण कोणाला आवडत नाही, मरण आवडतं कोणाला? होय महाराज, तुम्हाला, तुम्हाला काय? मला नाही आवडत ना। हा मला वाटतंय मी अजून 5-25 वर्ष जागाव। कितो वर्ष आपल्या सप्तेचं? 4 वर्ष। हा ह्या सप्तेचे 100 वर्ष व्हावा, आणि 100 वर्षाचं काल्याचं कीर्तन माझंच व्हावा असं मला वाटत नसेल का? हा तुमचा सप्ता 100 वर्षापर्यंत जावा, आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यावर 100व्या वर्षी काल्याचं कीर्तन माझंच असं असं मला वाटत नसेल का? मरण कोणाला आवडत नाही, पण मरण आल्याशिवाय राहत नाही महाराज। नियम आहे या जगामध्ये। बरे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, इथं बसलेले प्रत्येक जण जन्माला कशा करता आला? काय याचं उत्तर? कधीतरी आपल्या मनाला विचारलं पाहिजे ना माणसाने, आपण जन्माला कशा करता आलो? याचं नाव मृत्यूलोक आहे। याचं नाव काय? मृत्यूलोक। इथं आलेल्या माणसाला प्रत्येकाला मरावंच लागल। येथ नाही उरो आले अवतारे रते पामर, इथं प्रत्येकाला मरावं लागणार आहे। आणि मरत असताना तुम्ही हा जो संसार कमवला ना, यातला तुम्हाला काहीच नेता येणार नाही महाराज, तुम्हाला काहीच नेता येणार नाही। मी सांगत नाही, शास्त्र सांगत की धनाने भूमोपशेवत्य गोष्टी भार्या ग्रहद्वारे, जनस्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानो गो गच्छती जीव एक। हा शास्त्र म्हणतं तुमचं धन घरी राहील, घरी पशु पक्षी पैसा पाणी। जुन्या काळामध्ये लोक धन बँकी नसल्यामुळे काय करायचे? असं पुरून ठेवायचे, भीतीत म्हणा जमिनीत काय करायचे, पुरून ठेवायचे, ते तिथंच राहील। आताच्या काळामध्ये ते बँकेत राहील, पशु पशुवादी गोठ्यात राहतील। हे जे लोक आहेत ना जवळचे नातलग, हे स्मशानभूमीपर्यंत येतील, पण जळावं मात्र शरीराला लागन। हा पण जे काही कर्म आहे तेवढं कर्म तुमच्या बरोबर येईन, बाकी काही तुमच्या बरोबर? या संसारात तुम्ही किती कमवा, किती कमवा, यातलं काही बरोबर येत नाही। मी तुम्हाला एक नियम सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला मुलगा झाला त्या दिवशी तुम्ही एक जीवनामध्ये झाड लावायचं। काय लावायचं? झाड लावायचं। ज्या दिवशी तुमचा मुलगा तुम्हाला कंबरड्यात लाता घालून घराच्या बाहेर काढील ना, त्यावेळेस तुम्हाला बसायला जागा असेल ती, म्हणजे तुम्ही लावलेलं ते
झाड, कारण झाड माणसाच्या बरोबर येतं महाराज, मुलगा येत नाही. आपल्याला जळेपर्यंत लाकूड आपल्या बरोबर जळतं, म्हणून जीवनामध्ये झाड लावले पाहिजेत माणसाने. मी नाही सांगत, ज्ञानोबराय सांगतात की ऐका, ज्ञानोबरायची ओवी आहे, जलाशय निर्म व्हावी, नगरेची रचावी, जलाशय निर्म व्हावी, महावने लावावी जेथे तेथे. ज्या दिवशी मुलाने घराच्या बाहेर काढलं त्या दिवशी बसायला जागा तुम्हाला झाड देणार आहे. कोण देणार आहे? झाड. म्हणून झाडाचे उपकार आहेत आपल्यावर, लाकडाचे उपकार आहेत. लाकूड आपल्या बरोबर जळतं महाराज. आपलं लाकूड कोणाबरोबर जळतं? तुम्ही ते गाणं ऐकलं का कव्वाली? नाही ऐकली का? मी सांगतो तुम्हाला एक मिनिट. आता नेमकं काय झालंय, स्वर मला जो पाहिजे ना तसा काही तो नाही झाला. आता हे मला जरा उंच बोलायची सवय, आणि आपल्याला पांढरे तीन च्या थोडं आसपास पाहिजे ते. विठाला विठाला विठाला, जिते लकडी मरते लकडी, बाद में लकडी, देख तमाशा लकडी का तू, देख तमाशा लकडी का. ऐकलं असेल महाराजांना, हे करण महाराजांना मी ऐकलं असेल. जब तू पैदा हुआ तो पलंग भीता लकडी का, थोडं सांगतो वेळ नाही माझ्याकडे, 11 वाजले. जब तू पैदा हुआ तो पलंग भीता लकडी का, माता ने तुम्हें सुलाया वो पालना भीता लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का, चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. अलग लक्षात, ज्या वेळेस आपला जन्म झाला तो लाकडाच्या, जुन्या काळामध्ये पलंग कशाचे असायचे? लाकडाचे असायचे. हा, आणि पालना सुद्धा कशाचा असायचा? लाकडाचा. त्याच्या पुढचं जरा लांब तो सांगतो. जब तेरी शादी हुई तो बैलगाडी भी थी लकडी की. हा, जब तेरी शादी, जुनं वराड कशात जायचं? हा, जब तेरी शादी हुई तो बैलगाडी भी थी लकडी की, जिसमें तेरी दुल्हन आई वो डोली भी थी लकड़ी. चांद को छूने वाली इंसान देख तमाशा लकड़ी का. शेवट चिता जलाकर तुम्हें जलाया वो ढेर भीता लकड़ी का. वय झालं तुमचं, वय झालं 60 वर्षे वय झालं, चालण्याकरता तुम्ही आधार घेतला कशाचा? हा, तुमच्या भाषेत सांगतो. हा, लग्न झालं, सासूने तुमचे पाय धुतले, तो पाठ कशाचा असतो? अग्नी पेटवला फेरे मारण्याकरता, तो अग्नी कशाचा असतो? कमा कमा कर जब बनवाया बनवाया घर लकड़ी का, लकड़ी के खंभाए दरवाजे छत लकड़ी दर लकड़ी का. अलग लक्षात, पैसे कमवले घर बांधलं. जुन्या काळामध्ये घर लाकडाचे असायचे, कशाचे? लाकडाचे. छत लाकडाचा, दरवाजा सुद्धा लाकडाचा, आणि खिडकी सुद्धा लाकडाचे. महाराज इतकं लाकूड आपल्या बरोबर राहतं, इतकं राहतं. जेव्हा तुम्ही लहानपणी खेळू लागले, लहानपणी खेळत असताना तुम्ही तो चालण्याकरता पांगुळ गाडा बनवला, तो सुद्धा कशाचा बनवायचे? म्हणजे लाकडाची संगत सांगतो. हा, जब तू पडणे लागा तो तक्ता कलम भीता लकडी का. बरोबर का? पाटी पेन्सिल कशाची होती? जब तू पडणे लागा तो तक्ता कलम भीता लकडी का, मास्तर जी ने डर दिखाया वो लेकर दंडा लकडी का. हा, मास्तरची आता छेडी असायची, ती सुद्धा कशाची असायची? लाकडाची. असं इतकं लाकूड आपल्या बरोबर राहतं महाराज, इतकं राहतं. आणि शेवटी आपल्याला जळायचा प्रसंग येतो ना, चिता जलाकर तुम्ही जलाया ओ ढेर भीता. चिता कशाची रचवतात महाराज? लाकडाची. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक तरी झाड आपण काय केलं पाहिजे? लावलं पाहिजे. म्हणून लाकूड तरी आपल्या बरोबर जळतं महाराज, यातलं काहीच आपल्या बरोबर येत नाही. म्हणून हा संसार करत असताना एक तरी झाड आपल्या जीवनामध्ये लावलं पाहिजे. विठाला विठाला विठाला, असा हा संसार इथून प्रत्येकाला जायचंय महाराज. सर्व दुःखाचं आहे, मग अशा या दुःखरूपी संसारातून जर निवारण व्हायचं असेल ना, एक काम करायचं, काय करायचं? भगवान परमात्म्याची शरणांगती करायची महाराज. कोणाची शरणांगती करायची? भगवान परमात्म्याची शरणांगती करायची. आणि भगवान परमात्म्याची शरणांगती केली की तो परमात्मा जन्म मरणाचं दुःख काय करतो? निवारण करतो. यातलं काहीच नेता येत नाही महाराज आपल्याला, काहीच नेता येत नाही. हा, फक्त एक नेता येतं, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. फक्त कीर्ती बरोबर येत असते. कबीर महाराज एक सुंदर उदाहरण आहे पहा. कबीर महाराज सांगतात, माणसाने या मृत्यू लोकांमध्ये असं जगलं पाहिजे, असं जगलं पाहिजे की लोकांनी आपल्याला सांगू नये की जरा माणसासारखं जग, माणसासारखं राहा, असं लोकांनी आपल्याला सांगितलं नाही पाहिजे. कबीर महाराजाचा एक दोहा आहे पहा. कबीर महाराज म्हणतात, एक दिवस मी, अगोदर सांगतो तुम्हाला अर्थ, नंतर दोहा सांगतो. कबीर महाराज म्हणतात की एक दिवस मी फिरण्याकरता निघालो, एक दिवस मी फिरण्याकरता निघालो, जात असताना मला दोन रस्ते लागले. किती?
दोन रस्ते, एक रस्ते हिरवाळीचा होता, एक रस्ता हिरवाळीचा होता आणि एक रस्ता दुःखाचा होता. म्हणजे एका रस्त्याला स्मशानभूमी होती आणि दुसऱ्या रस्त्याला बगीचा होता. एका रस्त्याला काय होती? स्मशानभूमी. आणि दुसऱ्या रस्त्याला बगीचा होता. मी विचार केला, बगीचाच्या रस्त्याने तर कधी बी जाणार आहेत, स्मशानभूमीच्या रस्त्याने जाऊ. कधीतरी आपल्याला स्मशानभूमीत जायचंय हे माणसाला कळलं पाहिजे बरं का. कधीतरी आपल्याला इथं यायचंय. कबीर महाराज म्हणले स्मशानभूमीतून जाऊ. आणि मग कबीर महाराज स्मशानभूमीतून निघाले. आता स्मशानभूमीत काय असतं महाराज? जाळलेले माणसाचे हड असतात. कबीर महाराज स्मशानभूमीमधून निघाले आता दोहा आहे का? कबीर महाराज म्हणतात, एक दिन निघले सैर करणे, मन में काही अरमान थे, एक तरफ हरियाली थी एक तरफ स्मशान थे. कबीर महाराज म्हणले एका साईडला काय होतं? स्मशानभूमी. निघाले स्मशानभूमीतून, तिथं काय असतं? तर तिथं जाळलेले माणसाची राख असते आणि हाडं असतात. कबीर महाराज म्हणतात, तिथून चाललो आणि एक हाड माझ्या पायाला टोचलं आणि ते हाड मला बोलायला लागलं. काय म्हटलं माहितीये का? चलने वाले चल संभल कर हम भी कभी इन्सान थे. काय म्हटलं ते? कबीर महाराज जरा विचार करून चला, आम्ही सुद्धा कधीतरी, म्हणजे पुढच्या माणसाने आपल्याला सांगितलं नाही पाहिजे की जरा माणसासारखं राहा. म्हणून या संसारातून नेता काहीच येत नाही, फक्त कीर्ती नेता येते. म्हणून बाकी काही कमवण्यापेक्षा कीर्ती कमवली पाहिजे. असा हा दुःखाचा संसार. आणि हो जर निवारण करायचं असेल तर काय करायचं? भगवान परमात्म्याला शरण जायचं. म्हणून महाराज म्हणतात की म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाचे, तो हा उतारिला पार भवदुस्तर नदीचा. अभंगाच्या दोन चरणाचा भावार्था झालाय असं समजून सर्वाने वर हात करायचे आणि मोठ्या प्रेमाने भगवान परमात्म्याचं भजन करायचं. अवघ्या 10 मिनिटांमध्ये मी कीर्तनाला पूर्णविराम देतो. विठोबा रघुमाई जय जय. आचरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतारिला पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामे ज्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आमचा परमात्मा कृपावंत आहे आणि त्याला अनंत अशी काय आहेत नाव आहेत. आणि अनंत हे सुद्धा देवाचं एक नावच आहेत महाराज. अनंत सुद्धा देव. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. देवाला हजार नाव आहेत महाराज. तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचा, विष्णू सहस्रनाम वाचा. विष्णू सहस्रनामामध्ये भगवान परमात्म्याचे किती नाव सांगितले? 1000 नाव. आणि ते 1000 नावामध्ये अनंत सुद्धा देवाचं काय एक नावच आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देव कृपाळू आहे आणि अनंत अशी अशी त्याला नावं आहेत. मग साधकाने प्रश्न विचारला, महाराज हे कुठं वाचून ऐकून सांगतात का तुमच्या जीवनामधला अनुभव आहेत? महाराज म्हटले, हा माझ्या जीवनामध्ये आलेला सो आत्मा अनुभव आहे आणि तो तुमच्या पुढे मी प्रतिपादन करतोय. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांग. तू कामने साक्षी आले, तू कामने साक्षी आले, साक्षी आले, तू कामने साक्षी आले. हरी केले प्रगाट, परी केले प्रगाट, तो हव तरील पार, तो हव तरील पार, तो हव तरील पार, तो हव तरील पार. भवा दुस्तर नदीचा, भवा दुस्तर नदीचा, दुस्तर
नदेचा तो हा भूतळीला पारा, तो हा भूतळीला पारा। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतारिला पार भवदुस्तर नदीचा। धावत्या वेळेमध्ये आपण अभंगाच्या पहिल्या दुसऱ्या चरणाचा विचार करण्याचा प्रयत्न केला, वेळ होऊन गेला। पहिला दिवस होता, पहिल्या दिवशी हे सर्व सोपं नसतं महाराज। सर्व जुळवाजुळ करायची, मंडप लावायचा, सिस्टीम लावायची, टाळकरी वायक वादक सर्व एकत्रित। पहिला दिवस म्हणजे एवढं सोपं, पहिला दिवस कीर्तन करणं म्हणजे वाऱ्यात दिवा लावणं आहे का नाही। वाऱ्या वावटळीत काय करावा लागतो, पहिल्या दिवशी दिवा लावायचा असतो, ते काही एवढं सोपं काम नसतं महाराज। म्हणून बरेचसे कीर्तन कर पहिल्या दिवशी नकोच म्हणतात महाराज। पण पहिल्या दिवशी देवाला बोलवायचं असतं, पहिल्या दिवशी देवाला बोलवायचं असतं। आणि देवाला बोलवायला लहान माणूस जमत नाही, ते मोठाच माणूस लागत असतो। विठाला विठाला म्हणजे मी मोठा नाही, पण एक सांगितलं तुम्हाला त्याचा की पहिला दिवस, पहिल्या दिवसाची सेवा सचिन महाराज आणि आमचे भारत भरत गोविंदराव राठोड सचिन महाराज, तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, आता सर्वांचा माझा काही परिचय नाही, तुमची माझी म्हणजे जसं लग्न झाल्यावर पहिल्यांदा काय असते ती येते जाते, हे पहिल्याची वेळ अशी। आता सर्वांची नावं मला माहीत नाहीत, हां कोणाचे नाव काय आहेत, पण यांच्या दोघांच्या माध्यमातून, सचिन महाराजांच्या माध्यमातून, जनार्दन महाराज सर्व बसा बसा, आज कीर्तन संपलं नाही हां, तुम कीर्तन थोडं राहिलं आहे आणखीन ऐका। सर्वांच्या माध्यमातून इथपर्यंत येऊन या भगवान शंकराच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग माझ्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, अशी सेवा माझ्याकडून घडत राहावी, तुमच्याकडूनही असाच परमार्थ घडावा, अशी भगवान परमात्म्याच्या चरणी धारेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। महाशिवरात्रीच्या पर्वणीवर आपला हा सप्ताह सुंदर असं नियोजन आहे, पहिला दिवस पार पडला, आता दररोज सुंदर सुंदर कीर्तनकार आपल्या गावामध्ये येणार आहेत। बहुसंख्येने काय केलं पाहिजे, कीर्तनाला सर्वांनी आलं पाहिजे, सर्वांनी एकत्रित बसलं पाहिजे, सर्वांनी एकत्रित बसायचं, त्याने काय होतं, कीर्तनामध्ये आनंद निर्माण होत असतो, कीर्तनामध्ये सुख समाधान माणसाला प्राप्त होत असतं। म्हणून सर्वांनी फक्त जाता जाता तुम्हाला एक सांगतो की आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून स्त्रीचा कधी अपमान होऊ द्यायचा नाही, आईवडिलांची सेवा करायची, आपल्या जीवनामध्ये एकतरी झाड लावायचं, गाईची सेवा करायची, आईवडिलांची सेवा करायची, आणि स्त्रीचा अपमान आपल्या जीवनामध्ये कधी होऊ देऊ नये महाराज। आज जर आपण पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये दररोज बलात्काराच्या घटना, हत्येच्या घटना स्त्रींच्या मुलींच्या रोज आपल्याला ऐकायला पाहायला मिळू लागल्या। हे ऐकणं आणि पाहणं ठीक नाही महाराज। मुलींचा स्त्रीचा सन्मान केला पाहिजे। मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा पाठीमागं 4-2 वर्षापूर्वी बऱ्याचशा मुली मारल्या महाराज, कुठं पोटात पोटात मारल्या, त्याचा परिणाम असा झाला, लोक आता आम्हाला भेटतात महाराज आमच्या मुलाला मुलीला मुलगा बघा म्हणतच नाहीत माणसं, आमच्या मुलाला मुलगी पहा, मुलीच्या बापावर अशी पाळी आली महाराज, अशी पाळी आली की मुलीचा बाप धोताराचं काट धरून चालणारा पंक्तीत, आता तो म्हणतो मी वाढतो, मी स्वयंपाकाचं सामान आणून देतो, किराणा आणून देतो, सारं मीच करतो, फक्त तुमची मुलगी द्या। सर्वेक्षण झालं, सर्वे झाला माठीमागं, 100 मुलाच्या पाठीमागं किती मुली आहेत, 700, म्हणजे 300 मुलं शिल्लक राहिले। हे 300 मुलाचं काय करायचं, हे विधान आहे मंदिर, हे मंदिर झाडून काढायला आणि तर मग कुंभमेळा आता आलाच असेल जवळ, तिथं नेऊन घालायचे महाराज, इतकं अवघड झालं। म्हणून स्त्रीचा, कारण या जगामध्ये स्त्रीचा अपमान आतापर्यंत ज्या ज्या माणसाने करायचा प्रयत्न केला त्याला संपावं लागलं, त्याला संपावं लागलं। लहान माणसाचं उदाहरण तुम्हाला सांगणारच नाही मी, एक नंबर उदाहरण राजा रावण। राजा रावणाने प्रयत्न केला स्त्रीच्या पदराला हात घालण्याचा, काय नव्हतं रावणाकडं, सर्वच होतं महाराज रावणाकडं, 33 कोटी देव कामाला लावले, कोणी रावणाने, किती कोटी, 33 कोटी देव कामाला लावले, एवढंच काय, बरेच त्या रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलं तुकोबरायने, तुकोबराय पैशाला किंमत देत नाहीत, पण तुकोबराय रावणाच्या संपत्तीचं वर्णन करतात, रावणाच्या घरी 7 कोटी घरे,
शुद्ध कांचनाची सप्तकोटी, सात कोटी घरं कशाची होते? एका दरवाजाला घरं किती आहेत? सात कोटी. एका दरवाजाला दीड टन सोनं किती टन? दीड. एका दरवाजाला किती टन सोनं महाराज? दीड. मग आता एका माणसाला एकाच दरवाजा नसतो, बरेच दरवाजे असतात. मग ते रावणाचा हिशोबला विचारला तुम्ही, इतका श्रीमंत रावण, इतका मोठा रावण, 33 कोटी देव कामाला, त्या रावणाला मारावं लागलं. श्रीच्या पदराला हात घालायचं काम केलं, श्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, सीतेमातेच्या पदराला हात घालण्याचा प्रयत्न केला, त्याला संपावं लागलं. उदाहरण नंबर 2, 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्रावर मध्ये आला एक रावण, त्याला 32 दाताचं बोकड म्हणतात. त्याला तुम्हाला माहिती आहे का त्याचं नाव? हा माहीत नाही. अफजल खान नावाचा एक राक्षस आला आणि त्याने एकच 2 पाप केले महाराज. पंढरपूरच्या भगवान परमात्म्याच्या रावळामध्ये गाय कापून त्या रक्ताच्या थरोळ्यात नाचला आणि दुसरं पाप केलं, तुळजापूरला गेला आणि भवानी मातेची मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस भवानी मातेची मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न झाला महाराज, आणि मग सर्वात जास्त जर दुःख झालं असेल कोणाला, ते गोंधळ्याला झालं. कोणाला? गोंधळ्याला. आणि गोंधळी भवानी मातेच्या दरबारामध्ये गेले आणि जागर करायला सुरुवात केली. कोणाचा? भवानी मातेचा. आलख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला आला गोंधळी भवानीचा. हे गोंधळी कुठे गेले? तुळजापूरला गेले आणि गोंधळ करायला सुरुवात केली, भंग मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला, तुळजा मातेच्या भवानी मातेच्या पदराला हात घालण्याचा प्रयत्न केला महाराज. आलख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला आला गोंधळी भवानीचा. दारू घरात दारू घे, दारू घरात दारू घरात दारू घरात दारू घरात दारू घे, दारू घरात दारू घरात दारू घर, दारू घरात कोल्हापूरची महालक्ष्मी दारू घर, दारू घर दारू घरात पाथरणीची मोठा देवी दारू घरात दारू घर, दारू घरात आयर मायाची देवी राई दारू घरात दारू घर, दारू घरात शब्द सुंदी दारू घरात दारू घर, दारू घरात करमायाची देवी कमळाई दारू घरात दारू घर, दारू घरात आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला आवाज मय मातृमावले आई संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो यात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो यात सारी, आई बोधळा जाए हातात पडली तोला जावळी वाजवी तो संभळ, जग जग त्या ज्वाले तुणाली तुझ जगन माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे देता, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई बोलला भवानी मातेची. भवानी मातेला जागवलं महाराज कोणी? गोंधळीने भवानी मातेला जागवलं. आणि भवानी मातेला जागवल्याचा परिणाम असा झाला, भवानी मातेने एका मातेला शुभ आशीर्वाद दिला. भवानी मातेने एका मातेला शुभ आशीर्वाद दिला आणि एक पुत्र जन्माला आला, नाव शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजाला शुभ प्रेरणा देते झाली कोण? भवानी माता. आणि इतिहास घडला महाराज कुठ? प्रतापगडच्या पायथ्याशी कान
शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची करील काय कल्पना युक्तीची, पवाडा खूप मोठा आहे पण आपला वेळ संपलेला आहे, आपला वेळ संपलेला आहे, आपला वेळ संपून गेलेला आहे. पण मला सांगितलं मी तुम्हाला याच्याकरता, ज्या ज्या आजपर्यंत आता लोकांनी आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी स्त्रीच्या पदराला हात घालायचा प्रयत्न केला त्याला त्याला संपावं लागलं महाराज, त्याला संपावं लागलं. म्हणून रावण अफजल खानासारखे माणसं मेले का? जीवनात एकच पाप केलं, स्त्रीचा अपमान केला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करायची, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची. हा करा बरोबर हात, कोणाकोणाच्या गळ्यात माळ येत, इमानदारीने वर हात करा, माता मावले सहित करा करा वर हात करा, एक एक करा. एवढेच लोक जातात गळ्यात माळ आहेत का? अहो देवाला काय आवडतं माहितीये का? तुळशी माळ गळा, गोपी चंदन प्या, ज्यांनी घातल्यात त्यांना धन्यवाद. आणि ज्यांची ज्यांनी आतापर्यंत नाही घातल्या तुम्हाला पाय पडून सांगतो. हा पाय पडू का इथून? हा पडू का? तुम्ही जर म्हणते तुम्ही पाय पडायला तयार आहे, पण काय करा, कमीत कमी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, आई वडिलांची सेवा करा, स्त्रीचा सन्मान करण्याचा प्रयत्न करा, आपल्या जीवनामध्ये एक तरी झाड लावा. या कीर्तनाच्या माध्यमातून या भगवान शंकराच्या दरबारामध्ये इथं मळ्याखालीच पाखर मळ्याखालीच पाखर खाल्ल्यासारखं झालं ते. हा कण समजले का? आता तुमच्या दोघाच्या पाय पडतो आणि माळी घाला बर का, टाळ्या बाजा दोघांसाठी जोरदार आणि माळी घाला. उद्या आज ना, आज घालतान का उद्या? नाही नाही घालते ना म्हणून, नाही तर महाशिवरात्रीच्या महापर्व काळावर घाला, आजच घाला असं काही नाही. नाही शिवरात्रीच्या महापर्व काळावर काय करा, घाला दोघांचे पाय पडलो बरं का तिथून. आम्हाला सहसा पाय पडायची सवय नसते म्हणा, पण पडलोय तुमच्या, तर काय करा सुंदर माळ घाला, परमात्म्याची सेवा करा, धारेश्वराची सेवा करा. शिव भोळा चक्रवर्ती भोळा असं देव असतो महाराज महादेव, सेवा करा, जीवनामध्ये कशाची कमी पडणार नाही एवढा संदेश देतो. आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.